नमस्कार सर, तुमचे स्वागत आहे आमच्या देवबाग रॉकस्टार या यूट्यूब चॅनलवर. तर सर, तुम्ही जरा तिकीट काउंटरविषयी थोडी माहिती द्या. तिकीट आहे, एकदा तिकीट घेतल्यानंतर ते तिकीट घेऊन गेल्यानंतर ते परत रिटर्न तिकीट तेच चालतं, समजलं का? असं हे ज्या बोटी आहे, या बोटीमधून आम्ही प्रवाशांना सेवा आहे, समजलं? ती शाळेतली मुलं, अभ्यासू लोकं, यासाठी सिंधुदुर्ग किल्ला हा जो आहे शिवाजी महाराज 1264 ते 1667 हा 3 वर्ष 1 दिवसामध्ये जो किल्ला बांधलेला आहे, त्या नेण्यासाठी आणण्यासाठीच्या ह्या ज्या ओढ्या आहे, त्या ओढ्याची संघटना आहे, ते तीन मालकांची संघटना आहे, म्हणजे 3 संस्था आहेत, त्या तिघांची संघटना आहे. त्या संघटनेच्या मार्फत ही सेवा केली जाते. तर गाईज, आम्ही आता तिकीट काढलेलो आहोत. आता आपण त्या बोटीसून जातलो ना रे? त्या बोटीसून जातलो, त्या बोटीसून डायरेक्ट आम्ही आता किल्ल्यावर जातलो, महाराजांच्या किल्ल्यावर जातलो, सिंधुदुर्ग किल्ला. चला तर आमच्यासोबत आम्ही तुम्हाला पण घेऊन जातोय सिंधुदुर्ग किल्ल्यावर.
We'll be right back.
मित्रांनो, तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट द्यायला आलात की तुम्हाला गाईडन्स हा पाहिजेच असतो, तर इथे या सिंधुदुर्ग किल्ला गाईड संघ ऑफिस आहे इकडे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर या किल्ल्यावरती गाईड घेतलात तर 10-12 पॉईंट आहेत किल्ल्यामध्ये. जसं मेन गेट आहे, नगारखाना आहे, राजांच्या हाताचा पायाचा ठसा आहे, जरीमरी मातेचं मंदिर आहे, पुढे जाऊन राजांचं मंदिर आहे. पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये राजांचे आपण पुतळे वगैरे बघतो, पण राजांचं त्या काळातलं पूर्ण महाराष्ट्रभरामधलं एकमेव मंदिर या किल्ल्यामध्ये पाहायला मिळतं. त्यामध्ये राजांची एक ओरिजिनल तलवार देखील आहे. त्यानंतर पुढे महादेव मंदिर आहे, भुयारी मार्ग आहे, गोड्या पाण्याच्या 3 विहिरी आहेत, राजवाडा सभामंडपाचा अवशेष आहे, टेहळणी बुरुज आहे आणि भवानी मातेचं मंदिर आहे. त्या व्यतिरिक्त देखील अन्य काही पॉईंट्स आहेत, जसं राणीची वेळ आहे, तडभिंत आहे, मागच्या बाजूला धान्य कोठरा आहे, दारुगोळा ठेवण्याचं ठिकाण आहे, त्याचबरोबर अंधार कोठडी आहे. हे सगळे पॉईंट जे आहेत ते आम्ही तुम्हाला जसं गाईड घेतल्यानंतर दाखवू. गाईडचा रेंज असतो, सीझनेबल रेट असतो. जसं सीझन असेल तर त्यावेळेला 800 रुपये स्पेशल चार्ज, आणि शेअरिंगमध्ये पण आम्ही गाईड करतो. जसं 2-3 ग्रुपमध्ये मिळाले तर 2-3 ग्रुपमध्ये गाईड होऊन जातात. तर मित्रांनो, आम्ही पण एक गाईड घेणार आहोत आणि सिंधुदुर्ग किल्ल्याची पूर्णपणे सर्विस्तर माहिती एक एक पॉईंट क्लिअर करून सांगणार आहोत. तर चला तर भेटूया आपण पार्ट 2 मध्ये.